मित्रांनो, तर तुम्ही सर्वजण कसे आहात? तर सर्वजण सुखीच असाल, सर्वांना सुखी ठेव देवा अशी मी देवाकडे प्रार्थना पण करेल. तर बघा आता आम्ही निघालो आहे दवाखान्यामध्ये आमच्या बाईला घेऊन. तर बाई बघा, बाईचा अंग दुखत आहे आमच्या. तर बाईला आता दवाखान्यात घेऊन जाणार जातच आहे. इकडं गाडी पण आहे आपली. तर बाई बघा कशी पाहते आमची टुकुमुकु. का बाई, काय मा अंग दुखते तो? आता दवाखान्यात जायचं आपल्याला. बघा कशी पाहते टकमक, काय हसणं बोलणं काय नाही, बरं वाटत नाही ना? बरं वाटत नाही मग तुला? बघ बघ. चला तर मग मित्रांनो, आता दवाखान्यामध्ये आता तर न्यायचंच आहे. तर आम्ही दिवसा मस्त खेळते, हसत काय नाही. बघा कशी पाहिली टकामक, टकामक पाहिली का बाई? का बा, चला आपल्याला दवाखान्यात जायचं ना. तर चला मग. चला तर मित्रांनो, आता दवाखान्यात पण तुम्हाला दाखिणारच आहे. दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे आपण. मित्रांनो, आता आलो आम्ही दवाखान्यावर. तर बघा बाई कशी पकडती, मस्त पिकी पकती. बघा कशी टकमक पकती. तर आता दवाखान्यावर आता आम्ही नेमकंच आलो मित्रांनो. तर आता बाईला तपासायचंच आहे. तर बघा बायको कशी पकती टकमक. मित्रांनो, आता बाईची तपासणी चालू आहे. डॉक्टर साहेब आता तपासित आहेत. बघा तर बाई कशी पकती. बघा डॉक्टर साहेबाकडे मस्त पिकी आता तपासणी तर करीत आहे. तर झालेली आहे मित्रांनो. बघा आता तपासणी. तर आपल्या बाईची आता वजन पण मोजून घ्यायचं आपल्या बाईचं. बघा किती पडते तर वजन पण. तर काट्यावर आता ठेवायचं आपल्या बाईला. तर काट्यावर ठेवा. बघा काट्यावर ठेवले तर वजन बघा आपल्या बाईचं किती भरलं आहे. 4.25 किलो भरलेली आहे. 4.25 किलो. तर आता आलो मित्रांनो मेडिकलवर. तर मेडिकल नेण्यासाठी तर बघा आता मेडिकल काय काय देतात बाईसाठी. तर बघूया आता. तर बघा हे मेडिकल दिलेलं आहे. तर मेडिकल जास्त 2-4 बाटला दिलेली आहेत मित्रांनो पाजण्यासाठी. तर बघा ह्या बाटला 3 वेळा पाजा म्हणता येत. तर बघा आता लिहून पण देत आहेत त्याच्यावर 3 वेळा पाजा म्हणून. तर मेडिकल आपल्या बाईसाठी आता घेतलेला आहे मित्रांनो. तर जायचंच आता बाईकडं. तर बघा 3-3 वेळा पाजा म्हणत आहेत. तर असं मेडिकल देत आहेत. तर मित्रांनो, आता बाईला वाफ द्यायला चालू केलेली आहे. तर बघा बाई कशी वाफ येते. बघा उड्या पण म्हणती इकडं तिकडं. तर सर्दी पण झाली म्हणले डॉक्टर साहेब. आणि थोडीशी रोंगण करती. तर बघा डॉक्टर साहेबांनी वाफ पण द्यायला सांगितली. सर्दी झाली म्हणाले. बाई रुंगल्यावर करती म्हणले. बघा बाई कशी असा वाफ घेते. झाली बाईची वाफ घेणं. तर मित्रांनो, चला मग आता पाड पण सापडले आहेत आपल्याला. तर इकडे आपल्या चरत आहेत तिकडे. तर शेळ्या तरत तरत आपल्याला झाडाला पाड पण सापडले. कारण खाऊ कसे म्हणजे शेवटला आलेले आहेत. अशा प्रकारचं हे
मित्रांनो, आता लागलो आता धुऱ्याचं गवत कापायला. तर बघा, गवत कापता कापता पाड पण सापडा मित्रांनो. बघा हा पाड पण सापडला सीताफळीला. ह्या सीताफळ मस्त पीक आता खायलो मित्रांनो. तर धुरा कापीत असतानाच बघा सीताफळी, ह्या पाड मस्त पीक गोड पण लागायला. हा आत्ता बघा कसा गपगप हाणला मी, गप गप पटपट पटपट गोड पण लागते. आणि शेवटचा सीताफळ आता शेवटला आली मित्रांनो, संपत आली. एक एक राहिली त्यातला सापडा. तर खूप गोड पण लागते त्यामुळे आता गपगप खातोय. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ओके, बाय, थँक्स.